नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला गवारीची भाजी अगदी साध्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गवार मी कालच निवडून साफ करून ठेवलेली होती, ती आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाणी टाकून कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई गरम झाली की एक पळी तेल घालायचं त्याच्यामध्ये. मोहरी टाकली आहे एक चमचा, जिरं टाकलं आहे एक चमचा, हिंग थोडंसं, एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तोही टाकला आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा लाल रंग येईपर्यंत चांगला. कांदा परतून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक करून घालायचा आहे. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये. चवीप्रमाणे मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं सगळं. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आपला लवकर मऊ होईल. त्याच्यानंतर आपण मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. हळद टाकली आहे, धना पावडर, गरम मसाला, कश्मीरी मिरची पावडर आणि हा घाटी मसाला 1.5 चमचा टाकलेला आहे. हे पण सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर ही धुवून ठेवलेली गवार आहे ना, ती त्याच्यामध्ये टाकायची. चांगली मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये. हे अर्धी वाटी पाणी मी घालणार आहे, कारण स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे भाजी आपली खाली लागू शकते. वाफ येण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. फक्त वाफेवरती पण ही होते भाजी मस्त. आता झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घेऊया. बघूया भाजी शिजली आहे का. पाणी तर आहे थोडंसं अजून. शिजलेली नाही वाटत, परत झाकण ठेवून वाफ द्यावी लागेल. आता बघूया आपण भाजी शिजली आहे का. गवार शिजलेली आहे. आपली गवारची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.